डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या कॅम्पसमध्ये भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। या प्रसंगी उपस्थित राज्याचे आणि आमचे सहकारी मंत्री संदीपानजी भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तारजी, उद्योग मंत्री उदय सामंतजी, सहकार मंत्री अतुल सावेजी, कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रमोद येवलेजी, या विभागाचे स्थानिक आमदार प्रदीप जयस्वालजी, संजय शिरसाट, नारायण कुचे, डॉक्टर श्याम शिरसाट, डॉक्टर जयश्री शिरसाट, सूर्यवंशी, नरेंद्र सोळंके, अतुल निकम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने असले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, पत्रकार बंधूंनो, आजचा हा क्षण अपूर्व असा योगायोगाचा आहे। आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करतोय। त्यानंतर आता आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव देखील साजरा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे। अशा या अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पूर्वसंध्येला आज आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करतोय। हा देखील एक सगळ्यांसाठीच एक विलक्षण योग आहे। या पुतळ्याच्या अनावरणातून आपण सर्व एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादनच करतो आहोत। म्हणूनच सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि उपस्थित आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपतींचं भोसले घराणं आपल्या मराठवाड्यातील वेरूळचं राजमाता जिजाऊ उमासाहेब महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला हा प्रदेश आणि मराठवाडा हा नेहमी चळवळींनी धगधगता राहिला आहे। देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी संघर्षाला सामोरं जावं लागलं आणि स्वराज्यासाठी, आपल्या हक्कासाठी, भाषा प्रांतासाठी संघर्ष करण्याची ही प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडूनच मिळाली आहे। त्यांनी आपल्याला स्वाभिमानाचा मंत्र दिला, मराठवाड्याच्या धगधगत्या भूमीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक आणि परिवर्तनशील विचारांचाही वारसा लाभलेला। याच भूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या रूपाने शैक्षणिक चळवळीचे रोपटे लावले। त्याने शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला आणि आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज उत्तम कुशल संघटक प्रशासक होते, तसेच बाबासाहेब आंबेडकर देखील आपले घटनाकार होते, घटनेचे शिल्पकार होते, संविधानकार होते आणि त्यांनी देखील कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये
भारतातून ते परदेशामध्ये शिकणारे पहिले बाबासाहेब होते, हा देखील आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून आज या कॅम्पसमध्ये प्रवेश करताना बाबासाहेबांना देखील विनम्र अभिवादन आपण केलं आहे. आपल्या या विद्यापीठाच्या रूपाने आता शिक्षणाचा वटवृक्षच विस्तारला आहे. अशा या विद्यापीठात स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी साकारला गेला, याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांचंच आराध्य विश्ववंद युगपुरुष अशी कितीतरी विशेषणं महाराजांच्या नामासमोर येतात. ते त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांचा पराक्रम आणि कार्यकर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आणि खुणा आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाई ठाई आपल्याला पाहायला मिळतात. आणि शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं आणि मंत्रिमंडळाची संकल्पना देखील जसं अष्टप्रधान मंडळ होतं तसं ती मूळ कल्पना त्यांचीच. आणि बाबासाहेबांची देखील कर्मभूमी ही संभाजीनगर आणि हे विलक्षण असा योगायोग या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्ग आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील अनेक गडकोट किल्ले शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आणि महानतेची साक्ष या ठिकाणी देत उभे आहे. ही आपली गौरवशाली परंपरा आहे, हा आपला इतिहास आहे. आणि शासन म्हणून आम्ही शिवरायांच्या या गडकोट किल्ले जतन आणि संवर्धनासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. आणि तसा एक आपला कार्यक्रम देखील आपण आखला आहे. छत्रपतींच्या महान कार्यकर्तृत्वाची वारसास्थळं जतनाचे आपले सर्वांचेच कर्तव्य असं मी मानतो. छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहित दक्ष होते, ते मुत्सद्दी होते, ते धोरणी आणि धुरंधर होते, ते कुशल असे मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रशासक होते, व्यवस्थापक होते, निष्णात असे वास्तुविशारद होते. मगाशी आपण मूर्तिकारांचा आणि वास्तुविशारदांचा सत्कार केला. आज आपण पाहिले तेवढे भव्य देव्य गडकोट किल्ले बांधले, त्या ठिकाणी वरती पिण्याच्या पाण्याची सोय, त्या ठिकाणी हे कसे गडकट किल्ले एवढे बांधले, त्याचं आर्किटेक्चर काय, त्याचं इंजिनिअरिंग काय, हे देखील आज आपल्याला म्हणजे असं वाटतं की हे कसं झालं असेल. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक दैवी शक्ती होती, आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी नम्रपणे या ठिकाणी सांगतो. त्यामध्ये आरमार जलदुर्गाच्या बांधणीतील ते तज्ज्ञ होते, अष्टपैलू म्हणतो अशा व्यक्तिमत्वाच्या पलीकडेही छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. आपल्या या छत्रपतींना शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक देखील मानलं जातं. नुकताच आपल्या नौदल विभागाचा विक्रांत ही पूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका या ठिकाणी दाखल झाली नौदलामध्ये. त्यावेळी आपल्या भारतीय नौदलास नवा ध्वज प्रदान करण्यात आला. या ध्वजावरील प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते परकीयांच्या गुलामगिरीचे चिन्ह वगळून आपल्या छत्रपतींच्या राजमुद्रेला त्या ध्वजामध्ये स्थान देण्यात आला. हे देखील आपलं बाब आपल्यासाठी अभिमानाची, महाराष्ट्रासाठी विशेष करून सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शिवरायांच्या धोरणाचा, राजनीतीचा आणि रणनीतीचा, गनिमी काव्याचा आजही आदराने उल्लेख केला जातो. जगभरातील अनेक संशोधकांना, अभ्यासकांना त्यांचे व्यक्तिमत्व अभ्यासावं वाटतं, इतके त्यांचे व्यक्तिमत्व उत्तुंग असं होतं. अशा या महान युगपुरुष छत्रपती शिवरायांचा पुतळा विद्यापीठाच्या विस्तीर्ण अशा प्रांगणात उभा राहतोय, याचा विशेष आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आणि म्हणून अश्वारूढ आणि पूर्णाकृती पुतळा जो आहे या विद्यापीठ परिसरामध्ये, त्याच्या परिसरात देखील, सौंदर्यामध्ये देखील भर घालणार आहे. असा देखणा पुतळा साकारणाऱ्या मूर्तिकारांचं देखील आपण मगाशी अभिनंदन केलेलं आहे. पुतळा साकारण्यापासून प्रतिष्ठापना ते आजच्या अनावरणापर्यंत संयोजन नियोजनामध्ये राबणारे सर्वांचे, मला अनेक लोक भेटले, त्यांनी काय काय केलं मला सांगितलं, परंतु सगळ्यांचं नाव या ठिकाणी घेतलं नाही तरी त्या सगळ्यांचं मी मनापासून, ज्यांचा ज्यांचा सहभाग हातभार लागला आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि म्हणून
या विद्यापीठात येणाऱ्यांना या पुतळ्याच्या माध्यमातून, अश्वारूढ पुतळ्याच्या माध्यमातून आपल्या वैभवशाली आणि इतिहासाची उजळणी करण्याची परवानगी साधता येणार आहे. छत्रपती शिवरायांच्या या तेजस्वी रूपाकडे पाहून इथं येणाऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे, विशेषतः विद्यापीठात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी, अभ्यासक, संशोधकांसाठी हे स्थान प्रेरणास्रोत ठरेल. त्या दृष्टीने आपण सर्व या पुतळ्याची, या परिसराची आणि एकूणच विद्यापीठाच्या प्रांगणाचं पवित्र पावित्र जतन कराल असा विश्वासही या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या निमित्तानं आपल्या युवा पिढीला मातृभक्ती, राष्ट्रभक्ती आणि आपल्या मातृभूमीसाठी तन मन अर्पण करण्याची ऊर्जा मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ते जाणते राजे होते, रयतेच्या भाजेच्या देठालाही हात लागता कामा नये असं त्यांचं कर्तृत्व आणि असं त्यांचं काम होतं. आणि म्हणून अशा या महान व्यक्तिमत्वाचं, महान राजाचा या ठिकाणी पुतळा उभारला जातो आहे. मी सगळ्यांनाच खूप खूप कुलगुरू तुमचंही मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आपल्याला सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि त्या अरे थोडे दम धरणार की नाही, आम्हाला दोनच महिने झालेत आणि जसं जसं जसे उपक्रम मोठमोठे सुरू झालेले आहेत, तिथे नवीन उपक्रम सुरू होत आहेत, तसा 2 महिन्यापूर्वी आम्ही देखील एक मोठा कार्यक्रम 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी आम्ही केला आहे. त्यामुळे आता आपल्याला मी सांगतो, 2 महिन्यामध्ये जवळपास 400-450 नवीन निर्णय आम्ही घेतले. हे सरकार जे आहे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की आम्ही जे तुम्हाला पाहिजे ते देणार आहोत. आणि म्हणून आम्ही 75वा अमृत महोत्सवी वर्ष आहे म्हणून आम्ही 75,000 लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुमची भरती होणारच आहे. आणि त्याचबरोबर जी पदं मंजूर आहेत तीच करायची ना, बरोबर ना? आणि त्यामुळे नक्की आपल्याला सगळ्यांना त्याचा लाभ होईल. कारण शेवटी हे सरकार जे आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचं आपलं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून त्याचबरोबर आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मला देखील हा संधी मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो की इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना, बाबासाहेबांना नमन करण्याची संधी मला मिळाली. कुलगुरूंनी आपल्या सांगितलं आहे, त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत या ठिकाणी. संतपीठाला तर आपण पैसे देणारच आहोत, तो निर्णय आपण घेतलेला आहे सरकारने. आणि आज या विद्यापीठात देखील आपण जे म्हणालेले आहात की नवीन विद्यार्थी वसतिगृह असेल, विद्यार्थी वसतिगृहाचं विस्तारीकरण असेल, या आणखी जी जी काही आपण अभ्यासन केंद्र संकुल बांधकाम असेल, सामाजिक शास्त्र विभाग संकुल बांधकाम असेल, असे अनेक विषय आम्ही ठेवलेले आहेत. आपण नक्की यामध्ये शासन तुमच्या बरोबर आहे, तुम्ही चांगलं काम करताय. 4.5 लाख विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत आणि विद्यादानाचं हे खऱ्या अर्थाने मोठं केंद्र आहे. आणि त्यामुळे शासन तुमच्या मागणीचा नक्की सकारात्मक विचार करून निर्णय घेईल अशी खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो. शेवटी या ठिकाणी हे उद्याचं आपलं देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे. आणि या सगळ्यांसाठी जेवढं काय करता येईल ते नक्की आपलं सरकार करेल. आणि त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं हे सरकार नक्की कटिबद्ध आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मी आपल्याला आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रसंगी
सगळ्यांना खूप खूप मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. आपण जोरदार टाळ्या वाजवून साहेबांना धन्यवाद देऊया. त्यांनी जो शब्द या कॅम्पससाठी प्राध्यापक कर्मचारी